नमस्कार, सकाळच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. मी अक्षदा. आपण पाहताय आपला आवाज. घेऊयात जुन्नर तालुक्यातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा वेगवान आढावा. आळेफाटा तालुका जुन्नर येथे मातोश्री स्वीट दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी 11,500 रुपयांची रोख रक्कम, मिठाई व खाण्याच्या वस्तू चोरून नेल्याची घटना सोमवार दिनांक 14 मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती स्वीट मार्टचे मालक संकेत घोडेकर यांनी दिली. तर नारायणगाव व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे सावट वाढले. नारायणगाव शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार असा इशारा पोलिसांनी दिलाय. पद्मश्री ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर गोविंद स्वरूप यांना खोडद ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तर आदिवासी विद्यार्थ्यांना मुदत संपत आलेलं दूध वाटप केलं गेलं होतं. हे दूध वाटप करणाऱ्या प्रकल्प अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करा. खरंच जर विद्यार्थ्यांची काळजी असेल तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्या. आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, DBT व स्वयं योजनेची थकीत रक्कम विद्यार्थ्यांना त्वरित वितरित करा. या मागण्यासाठी जुन्नर तालुक्यातील जळवंडी, हातवीस, तळमाची, खडकुंबे येथील वाड्या वस्त्यांवर व तालुक्याच्या ठिकाणी योग्य ती काळजी घेत नियमांचे पालन करत आंदोलन करण्यात आले. तर जुन्नर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2,366 वर जाऊन पोहोचली आहे. कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत 117 ने वाढ झाली आहे. तर 93 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर सकाळच्या बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा आपला आवाज. हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद. आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाइप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.